कराड विद्यानगर येथील बोगस अकॅडमी संदर्भात यशवंत नगरीनं आवाज उठवला. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर. साहेब, अकॅडमीचं खूप मोठं फॅड या ठिकाणी आणि प्रचंड पालकांची फसवणूक होते, या संदर्भात शासनाची भूमिका काय असेल साधारण? नाही बघा, केंद्र शासनाने याच्यावर काही रिस्ट्रिक्शन नुकत्याच जाहीर केलेल्या आहेत, परंतु जोपर्यंत ह्याच्यावर रेग्युलेशन नाही तोपर्यंत त्याची नेमकी संख्या समजू शकणार नाही. ह्याच्यावर आवश्यक ती चौकशी होईल आणि त्याच्यानंतर आम्ही पॉलिसी ठरवू. खरं तर साहेब, शिक्षण विभागाचं यावर नियंत्रण असावं खरं तर असं वाटतं तुम्हाला, आणि कसं पुढच्या दृष्टीनं पालकांचं सुद्धा पिळवणूक होऊ नये यासाठी काय ॲक्शन प्लॅन असावं असं वाटतं? नाही, मुळातच मी तुम्हाला सांगितलं की केंद्र शासनाने या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत. हे निर्णय घेतल्यानंतर दोन मतप्रवाह आहेत याच्यामध्ये, की एक म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण होणार आहे या संदर्भात, असा सुद्धा एक प्रश्न आहे, आणि त्याच्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात फी घेऊन विद्यार्थ्यांची फसवणूक व्हावी का, हा एक वेगळा विषय आहे. शेवटी विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो, त्याच्यामुळे सर्वच या प्रकरणामध्ये ज्याला आचारसंहिता संपेल त्यावेळेला चौकशी केली जाईल, आणि ज्याला आम्ही पॉलिसी डिक्लेअर करू त्याला या संदर्भातली ॲक्शन घेतली जाईल. खरं तर या संदर्भातचं महाराष्ट्रभर असलेला हा विषय जो आहे तो लवकरच ॲक्शन घेऊ असं विश्वास या ठिकाणी केसरकर यांनी व्यक्त केला आहे. विका भोसले, कराड.